तिथेच मला थांबावं लागलं, कारण की माझं तर वय निघून गेलं, 18 वर्ष कम्प्लीट झाले 12वी नंतर. नंतर मला ग्रुप क्वालिफाय नसल्यामुळे 2 मार्कासाठी माझं ग्रुप क्वालिफाय झालं नाही. मला 10वीला 77% होते, पण मला 70,000 रुपये फी भरावे लागते डिप्लोमाच्या पहिल्याच वर्षाला. जर मला 3 वर्ष 2,10,000 भरावं लागतात, तर माझ्या वडिलांची पुढे ऐपत नसल्यामुळे मला काही ठिकाणी माघार घ्यावी लागली. की मराठा समाजातले विद्यार्थी त्यांना 80-90% पडतात, तरी त्यांना 70,000 फी भरावी लागते. म्हणजे मार्क पण आम्हीच पाडायचे आणि फी पण आम्हीच भरायची, हे कुठं तर चुकीचं वाटतंय. पण माझ्या जे सोबतचे होते त्यांचे 2-2,000 रुपये फीस मध्ये त्यांना ऍडमिशन भेटले, तिथेच मला 93-95,000 प्रत्येक वर्षी फीस भरावी लागलेली 4 वर्ष. मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून मनोज जरांगे पाटील हे आंदोलन करताना आपल्याला बघायला मिळतात, आणि त्यांना संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा समाजाने त्यांना साथ दिलेली आहे. आणि आता मुंबईकडे ते निघालेत, सध्या आज ते नवी मुंबईमध्ये थांबणार आहेत. आणि आरक्षण नसल्यामुळे विद्यार्थ्यांना, मराठा समाजातील मुलांना आतापर्यंत कोणकोणत्या अडचणींना सामोरं जावं लागलं हे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. काही तरुण मुलं माझ्यासोबत आहेत, स्वागत आहे लोकमतमध्ये. आता तुम्ही आंदोलनामध्ये सामील आहात, कॉलेजमध्ये ऍडमिशन घेताना नक्की तुम्हाला काय काय अडचणी आल्या, काय सांगा? हा लढा तर खूप दिवसापासून चालू आहे, आणि कॉलेजमध्ये असताना मला 12वी झाली, माझी सायन्स मधून 12वी झाली, पण मला सिव्हिल इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेतो होतं. मला बी ई करून कम्प्लीट एम ई करायचं होतं, बट मला डिप्लोमावरतीच मला थांबावं लागलं, कारण की माझं तर वय निघून गेलं, 18 वर्ष कम्प्लीट झाले 12वी नंतर. नंतर मला ग्रुप क्वालिफाय नसल्यामुळे 2 मार्कासाठी माझं ग्रुप क्वालिफाय झालं नाही. खरं तर ग्रुप क्वालिफाय करण्यासाठी 126 मार्क्सची हे होते टोटल बेरीज आली पाहिजे, तर मला 124 होते, त्यासाठी माझं ग्रुप क्वालिफाय होऊ शकलं नाही. ग्रुप क्वालिफाय नाही झाल्यामुळं मला फक्त 2 वर्षाचा डिप्लोमा करून मला डिग्रीला ऍडमिशन घेता आलं नाही. तेव्हा खूप सोबतचे मुलं ऍडमिशन घेऊन पुढे गेले, आणि तेव्हा तुझं ऍडमिशन काय झालं? खरं तर सोबतची मुलं सगळे डिग्री करून, एम ए करून, एम पी सी यूपीसी करून असे एक्झाम देत राहिले. काही म्हणजे डिप्लोमा डिग्रीमध्ये ह्यातमध्ये नोकरीला लागल्यानंतर पण पेमेंटचा फरक असतो, डिप्लोमाला कमी पेमेंट असतो, डिग्रीला जास्त पेमेंट असतो, हे आम्हाला वर्षानुवर्ष. आता माझं मी नोकरीला आहे आता सिव्हिल इंजिनिअरिंग. नक्कीच, अनेक वेळा आपण बघतो की मार्क आपल्याला जास्ती मिळतात, मात्र ओपनमध्ये असल्यामुळे जास्तीची फीस भरावी लागते, तर दुसरीकडे ज्यांना आरक्षण आहे त्यांना कमी फीस द्यावी लागते. तर पैसे नसल्यामुळे कधी काय अडचण आलेली आहे? आता मी आलेलो यवला तालुक्यातून, आता माझे वडील शेती करतात, मी डिप्लोमा झालेला आहे, मला 10वीला 77% होते, पण मला 70,000 रुपये फी भरावी लागते डिप्लोमाच्या पहिल्याच वर्षाला. जर मला 3 वर्षाची जर 2,10,000 भरावं लागतात, तर माझ्या वडिलांची पुढे ऐपत नसल्यामुळे मला काही ठिकाणी माघार घ्यावी लागली. आणि माझ्यानंतरचे जे 59% विद्यार्थ्यांना असून त्यांना ऍडमिशन फक्त 5,000 रुपये भेटतं, याचं मला कुठेतरी वाईट वाटतं की आपण मराठा समाजाचा आपण जन्म घेतला, याचं कुठेतरी वाईट वाटतं मला. यांनी असं सांगितलं की जास्तीची म्हणजे फीस भरावी लागते, असा प्रसंग किंवा अशी घटना तुमच्यासोबत कधी घडले का, किंवा तुम्हाला देखील असं कधी वाटले का की आपल्याला सुद्धा जर आपण सुद्धा जर आपल्याला आरक्षण असतं तर आज आपल्याला कमी फीस भरावी लागली असती, किंवा कमी मार्क मिळून सुद्धा चांगल्या कॉलेजमध्ये आपल्याला ऍडमिशन मिळालं असतं, असं तुला पण कधी वाटलं? हो, कारण की माझ्या जे मागासवर्गीय कास्ट आहे किंवा इतर कास्ट आहे त्यांना कमी मार्क पडून, पण आम्हाला जास्त मार्क पडून पण आम्हाला मार्क त्या कॉलेजला ऍडमिशन मिळत नाही, याचे कुठेतरी दुःख वाटते. आणि इथून पुढे पण जे विद्यार्थी असतील, बाकीचे जे तरुण वर्ग असतील, माता बहीण असतील, बहीण भाऊ असतील माझे, त्यांना चांगल्या कॉलेजला ऍडमिशन मिळालं पाहिजे असं मला वाटतं. आमच्याबद्दल काय घडलं ते भविष्यात तर मुलांबद्दल होऊ नये, हीच आमच्या वतीने मागणी. वडील काय करतात? माझे वडील शेती करतात. तर नक्कीच आपण बघितलं तर या मोर्चामध्ये, या आंदोलनामध्ये तरुण मुलांचा खूप जास्ती प्रमाणामध्ये त्यांनी या आंदोलनामध्ये सहभाग घेतलेला आहे. मुलं सुद्धा खूप आक्रमकपणे आपली भूमिका मांडत आहेत, त्यांना काय काय अडचणी आल्या त्या वेळोवेळी सांगताना आपल्याला बघायला मिळत आहे. खरं तर असा एक सवाल उपस्थित केला जातो की मराठ्यांना आरक्षणाची काय गरज आहे, संपत्ती आहे, शेती आहे, बिझनेस आहे त्यांची स्वतःचे, याबद्दल काय सांगाल? कारण की सगळ्यांच्या मनामध्ये असा एक परसेप्शन सेट झालेला आहे की खूप शेती आहे, स्वतःचे उद्योग आहे. मॅडम शेती आहे पण असं सर्वांकडेच शेती नाही आहे, काही लोकांचे वडील शेतकरी आहेत, कमी शेतात करतात, पण विषय असा होतोय की जे आरक्षण
नाहीत त्यांना कमी मार्काचा ऍडमिशन आणि कमी फीमध्ये ऍडमिशन भेटते. आणि जे मराठा समाजातले विद्यार्थी आहेत त्यांना 80-90% पडतात तरी त्यांना 70,000 फी भरायला लागते. म्हणजे मार्क पण आम्हीच पाडायचे आणि फी पण आम्हीच भरायची, हे कुठं तर चुकीचं वाटतंय. आता असं वाटतंय की या सगळ्या अडचणी दूर होतील, कारण तुम्ही आता ज्या पद्धतीने आंदोलन, मनोज साहेबांच्या मार्गदर्शनाखाली जे आंदोलन चालू झालंय त्यांच्या मार्गदर्शनाने 100% याचा निकाल होणारच आणि ते आम्ही घेऊन राहणारच आरक्षण. तुम्ही काय म्हणत होता संपत्ती? अहो मराठ्यांकडे जमीन आहे हे मान्य आहे आम्हाला, पण शेतकऱ्यांकडे जमीन होतं शेतीमालाला भाव नाही. केंद्र सरकार वारंवार शेतीमालाचे भाव पाडून शेतकऱ्यांना कर्जबाजारी करून प्रत्येक गोष्टी मी म्हणतो 70,000 भरायची त्या विद्यार्थ्याला, त्याच्या 70,000 7,00,000 रुपये कर्ज द्या शेतकऱ्यावर, त्याचं कर्ज माफी सोडून करायचं सोडून शेतकऱ्यांना वारंवार नाहीसं करत चाललेलं आहे सरकार. आपल्यासोबत काही मुली सुद्धा आहेत बोलण्यासाठी, आपण त्यांच्याशी बातचीत करूया. मोठ्या संख्येनं महिलांनी सुद्धा या आंदोलनामध्ये भाग घेतलेला आहे, त्या सुद्धा पदयात्रा करत मुंबईकडे रवाना झालेल्या आहेत. ताई स्वागत आहे लोकमतमध्ये. महिला आहात तुम्ही आणि तुम्ही एक वेगळ्या दृष्टीने बघता ऍडमिशन घेताना किंवा पैसे भरताना फीस भरताना काय अडचणी आल्या आहेत आरक्षण नसल्यामुळे? आरक्षण नसल्यामुळे असं झालंय की माझ्या ज्या सोबतचे, मी इंजिनिअरिंग केलेली आहे पण माझ्या ज्या सोबतचे होते त्यांच्या 2,000-2,500 रुपये फीसमध्ये त्यांना ऍडमिशन भेटले. तिथेच मला 93,000-95,000 प्रत्येक वर्षी फीस भरावी लागलेली ही 4 वर्ष, प्लस त्यांना कमी टक्के असून सुद्धा त्यांना चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन भेटलेत आणि आम्हाला चांगले टक्के असून सुद्धा कमी जे की टॉपचं कॉलेज नाही अशा कॉलेजमध्ये ऍडमिशन घेऊन आम्हाला फक्त पास आउट होऊन त्याच्यामुळे आम्हाला कॅम्पसमध्ये सिलेक्शन वगैरे त्याला खूप मोठे प्रॉब्लेम्स आलेत आणि पुढं पण आम्हाला पास आउट झाल्यावर सुद्धा खूप स्ट्रगल करावं लागलेले. त्याच्यामुळं आम्हाला आमचे जे मुलं आहेत, मुलं मुली त्यांना शिक्षणात त्यांना डोकं आहे, बुद्धी भरपूर आहे, अभ्यासही करतायत, पण MPSC वगैरे सगळीकडे आरक्षण असल्यामुळे त्यांना कुठंतरी दुय्यम दर्जाचे जे वागणूक आहे शिक्षण क्षेत्रात मिळतीय. त्याच्यामुळं आमचं ही आरक्षणाची मागणी आहे ती महत्व म्हणजे बेसिकली शिक्षण क्षेत्रात आम्हाला आरक्षण पाहिजे की आमचे पण मुलं शिकले पाहिजे, ते पण चांगल्या पदावर नोकरी केली गेली पाहिजे त्यांच्याकडनं, पण त्याच्यासाठी आम्हाला हे आरक्षण पाहिजे. पण आता जसं मी यांना विचारलं की सगळ्यांच्या डोक्यात एक परसेप्शन निर्माण झालं की मराठ्यांकडे खूप संपत्ती आहे, उद्योग आहे स्वतःचे, त्यांना आरक्षणाची काय गरज, त्यांच्याकडे तेवढा पैसा आहे असं वारंवार म्हटलं जातं. आपण अगदी जर आता बघितलं तर आंदोलन सुरू झाल्यानंतर सुद्धा विरोधक असे म्हणत होते की त्यांना काय गरज आहे आरक्षणासाठी, तर त्यांना तुम्ही जे अनुभवलेलं आहे आतापर्यंत त्याच्या दृष्टिकोनातून किंवा त्या अनुषंगाने काय सांगा? माझं एकच म्हणणं आहे की हाताचे जसे पाचही बोटं सारखे नसतात, मानणं आहे की काही काही मराठा समाजाकडे जे की 5-10% समाजाकडे शेती भरपूर आहे पण उरलेल्या 70-80% समाजाकडे फक्त 1-2 एकर शेती आहे आणि त्या शेतमालांना त्यांना भाव मिळत नाही. त्याच्यामुळं त्यांचे जे काय हाल होत आहेत, जे आज हे लोक उभे आहेत ना, ही जी गर्दी पाहून तुम्हाला समजेल की हे लोक आज इथं आले तर त्यांनी काय काय सोसले त्यांच्या आयुष्यात, त्याच्यामुळे ते लोक सगळे इथं आलेले आहेत. आता तुम्ही भाषण ऐकलं, काय वाटतंय सगळ्या मागण्या पूर्ण होतील, तुमच्या अपेक्षा पूर्ण? मागण्या आता 100% तर पूर्ण झाल्याच पाहिजे. मनोज दादा जरांगे पाटलावर आमचा 100% विश्वास आहे, त्यांच्या नेतृत्वाखाली ते जसं बोलतील आणि ते नक्कीच पूर्ण समाजाचा विचार करून जे कष्ट घेत आहेत त्याच्यासाठी आम्ही मनोज दादांचे खूप खूप आभारी आहोत आणि त्यांच्या नेतृत्वात ते जे करतील ते आम्ही त्यांच्या पूर्ण पाठिंबा आमचा आहे. धन्यवाद ताई आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. तर आपण बघितलं तर या तरुण मुलांचं असं म्हणणं आहे की आम्ही मान्य करतो तर काही मराठ्यांकडे खूप जास्तीची संपत्ती आहे मात्र ती कमी प्रमाणात किंवा जास्ती लोकांकडे नाही, तर असे देखील काही लोक आहेत, असे काही बांधव आहेत ज्यांच्याकडे जास्तीची शेती नाही किंवा त्यांच्याकडे तेवढा पैसा नाही म्हणून त्यांना खूप अडचणींना त्यांना देखील सामोरं जावं लागतं. काही आपण इतर मुलांची देखील बातचीत केली, त्यांचं असं म्हणणं आहे की आमच्या सोबतचे जे मित्र होते त्यांना 2,000 मध्ये किंवा कमी मार्क असून सुद्धा चांगल्या कॉलेजमध्ये त्यांना ऍडमिशन मिळतं, मात्र आम्हाला मार्क जास्तीचे असून सुद्धा किंवा जास्ती त्याच्यानंतर आम्हाला पैसे सुद्धा जास्तीचे भरावे लागतात आणि यामुळे आम्हाला वेळोवेळी अनेक अडचणींना सामोरे जावं लागलं आहे. आता बघावं लागेल की जो पवित्रा मनोज सरांगे पाटलांनी घेतलेला आहे, जो आक्रमक पवित्रा त्यांनी घेतलेला आहे, ते कुठेही सरकारसमोर झुकताना बघायला मिळत नाहीये आणि सरकारला वेळोवेळी ते आव्हान देताना बघायला मिळत आहे. आता उद्यापर्यंत नक्की काय होणार आणि यांच्या या सगळ्या मागण्या पूर्ण होतात का हे बघावं लागेल. सीमा आढे, लोकमत डिजिटल, नवी मुंबई.